नमस्कार, मी प्राध्यापक सुशांत जगदीश कहाणे, गुरुकुल शेअर मार्केट क्लासेस. आज आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओकडे वळणार आहोत. जसं की व्हिडिओचं टॉपिक किंवा व्हिडिओचं नाव आहे शेअर मार्केटमधील उपयोग किंवा शेअर मार्केटमधील महत्त्व, व्हॉट इज द यूज ऑफ स्टॉक मार्केट. बघा, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी काही टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला सांगेन. जसं की व्हिडिओ हा तुम्हाला पूर्ण शांततेत ऐकायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ ऐकताना तुमच्याकडे हेडफोन असेल तर वेल अँड गुड. त्यानंतर प्लस तुमच्याकडे एखादी डायरी असणं गरजेचं आहे. जसं की लहानपणी आपण शाळेत गृहपाठ लिहायचो, बरोबर, किंवा एक होमवर्क असायचा, तर त्याप्रमाणे काही होमवर्क मी पण तुम्हाला देईन. तर त्यासाठी तुमच्याकडे एक नोटबुक किंवा छोटीशी डायरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर हळूहळू काही क्वेश्चन असतील ते आपण तुम्ही त्याच्यात नोट डाऊन करा, जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या मी तुम्हाला लास्टला आमचा मोबाईल नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही मॅसेज किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल. ओके, तर चालू करूया आपण तो व्हिडिओ जो की आहे शेअर मार्केटमधील महत्त्व किंवा व्हॉट इज द यूज ऑफ स्टॉक मार्केट. बघा, ज्यावेळेस माझी बॅच चालू होती त्यावेळेस मी प्रत्येकाला इंट्रोडक्शनच्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारत असतो की बाबा तुम्ही शेअर मार्केटमध्ये येण्यात का उत्सुक आहे, किंवा का तुम्हाला वाटतंय की मी शेअर मार्केटमध्ये यावं, किंवा तुम्ही का गुंतवणूक करताय. तर त्यातले जवळपास 95% पब्लिक सांगतात की सर मला पैसे कमावण्यासाठी मी शेअर मार्केटमध्ये येतोय. बघा, जवळपास 95% म्हणतात की मला सर शेअर मार्केटमध्ये यायचंय का तुम्हाला पैसे कमवायचे. ठीक आहे, ऍग्री आहे, मलाही कळतंय की बाबा तुम्ही येताय शेअर मार्केटमध्ये, तुम्हालाही माहिती कुठेतरी ऐकलेलं असतं की बाबा इथं पैसा मिळतो. त्यानंतर काही काही म्हणतात की सर आम्ही इगर आहे, उत्सुक आहे की बाबा नक्की शेअर मार्केट काय असतं, आम्ही नेहमी ते सेन्सेक्स निफ्टी वगैरे वगैरे पाहत असतो, त्यामुळे आम्हाला शेअर मार्केटमध्ये यायचंय. कोण कोण म्हणतं की आम्हाला नॉलेज पर्पज यायचंय वगैरे वगैरे, असं काहीतरी डिस्कशन चालू असतं. पण नेहमी मी विद्यार्थ्यांना एक नेहमी सांगत असतो की शेअर मार्केट बरोबर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही पाहताय, अगदी योग्य आहे, पण शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करता त्यावेळेस त्याचे वेगवेगळे विविध फायदे पण असतात. तर आज आपल्याला तेच फायदे इथं डिस्कशन करायचे. जसं की पहिला फायदा येतो तो म्हणजे काय, बिझनेस पॉलिसी. बघा, शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा येता त्यावेळेस हे जे वेगवेगळे टाईपचे प्रमोटर असतात, जसे की मग रिलायन्समध्ये मुकेश अंबानी असेल, महिंद्रामध्ये आनंदजी महिंद्रा असेल वगैरे वगैरे, तर हे बिझनेस कसे करतात, ह्यांच्या बिझनेसमधल्या स्ट्रॅटर्जी कसे असतात, हे सर्व काही किंवा त्यांचा अभ्यास ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये होतो. इवन तुम्हाला स्वतःचा बिझनेस पण करायचा असेल तर तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करता करता ह्या बिझनेसच्या स्ट्रॅटर्जी पण शिकू शकता. सो हा महत्त्वाचा मुद्दा जो की बिझनेस कसा करावा किंवा उद्योगधंदा कसा करावा हा शेअर मार्केटमधून आपल्याला शिकता येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, स्मार्ट कंझ्युमर. पहा, आता आपण घरात पाहिलं किंवा आपल्या घरात लेडीज असली की विविध प्रकारचे पदार्थ किंवा विविध प्रकारचे वस्तू आपण घेत असतो, बरोबर, पण आपण घेताना कधी त्या कंपनीचं नाव नाही पाहत, आपण फक्त ब्रँडबद्दल बोलतो. एक छानसं उदाहरण मी नेहमी सांगतो क्लासमध्ये, जसं की बघा आपल्याकडे ही एक पॅराशूटची एक बाटली, बरोबर, प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरात आहे, नारियळ तेल म्हणता किंवा पॅराशूट म्हणता. बघा, हे पॅराशूट इज अ ब्रँड, नॉट अ कंपनी. बघा, पॅराशूट इज अ ब्रँड, नॉट अ कंपनी. तर नेहमी मी विद्यार्थ्यांना मी जेव्हा विचारतो की बाबा ह्या पॅराशूटच्या कंपनीचं नाव काय, तर ज्यांना माहिती त्यांना सांगते तर खूप कमी जण आहे की त्यांना माहीत असतं की बाबा ह्या कंपनीचं नाव असं असं आहे. असे खूप काही पदार्थ असतात आपल्या घरात, जसं की ह्या कंपनीचं किंवा ह्या पॅराशूटच्या कंपनीचं नाव आहे मॅरिको, बरोबर, तर ही कंपनी आहे, मग ह्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स कोणते हे आपलं माहिती असलं पाहिजे, बरोबर, ज्याला आपण म्हणतो स्मार्ट कंझ्युमर. बघा, मी काय कोणत्याही प्रकारची पॅराशूटची ऍड करत नाहीये, बरं, मी फक्त माहिती देतो की बाबा हे एक उदाहरण आहे की ह्याच्यातनं आपल्याला काय समजलं की बाबा ह्या कंपनीची किंवा ह्याचे प्रोडक्ट रेंज कोणती. ओके, तर तुम्ही पण ह्या अशा प्रकारे, म्हणजे जसं की बघा घरात आशीर्वाद आट असतो,
जसं की नवीन नवीन मग ब्रिटानिया सनफिस्ट, त्यानंतर लहान मुलांना किटकॅट ही कॅडबरी खूप काही आवडती. मग ही किटकॅट सनफिस्ट आशीर्वाद आटा हे सर्व ब्रँडची नावं आहे. मग ह्याची कंपन्यांची नावं काय हे तुम्ही आयडेंटिफाय करा आणि एका तुमच्या आपल्या नोटबुकमध्ये एक लिहून ठेवा. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पाठ ह्याच्यातनं आपण शिकतो तो म्हणजे काय, कंपनी कंपॅरिझन. बरोबर, कंपनी कंपॅरिझन किंवा ॲनालिसिस. जसं की शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येता की तुम्ही साहजिकच दोन कंपन्यांचं कंपॅरिझन खूप चांगल्या पद्धतीने करतात. उदाहरण सांगायला गेलं तर तुम्हाला माहिती मारुती सुझुकी, बरोबर, की भारतात फोर व्हीलरमध्ये खूप काही प्रमाणात चांगले सेल्स असतात. आणि दुसरी म्हणजे परत एक चांगली कंपनी ती म्हणजे काय, टाटा मोटर्स. पण कंपॅरिझन करायला गेले, इवन तुमच्या कॉलनीतनं पण तुम्ही गेले तर जवळपास एक 10 गाड्या असतील तर त्यातल्या 6 ते 7 मारुतीच्या गाड्या असतात. मग तुम्ही म्हणतात की यस यार, मारुतीच्या गाड्या खूप काही चालतात. एक दिस इज वॉट लॉजिकल. तर अशा प्रकारचं तुम्हाला कंपॅरिझन हे शेअर मार्केट शिकवतो, त्याला आपण म्हणतो इंडस्ट्री अनालिसिस किंवा कंपनी कंपॅरिझन. बरोबर, जेणेकरून कोणती कंपनी चांगली आहे, कोणती कंपनी कशी परफॉर्म करते वगैरे वगैरे, हे प्रकारचं एक उदाहरण झालं. त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं शिकवती म्हणजे शेअर मार्केटमधून आपण शिकतो ते म्हणजे काय, फायनान्शियल नॉलेज. बघा, प्रत्येक व्यक्ती 10वी करतो, 12वी करतो, कॉमर्स करतो, इंजिनिअरिंग करतो, डॉक्टर होतो, पण कधी फायनान्शियल एज्युकेशन हा टॉपिक कधी कोणत्या एज्युकेशन पद्धती किंवा कधी कोणाला शिकवला गेला नाही आणि ऍक्च्युअली हा शिकवावा लागत पण नाही. बरोबर, जशी आपली इन्व्हेस्टमेंट असते, जशी आपलं सेव्हिंग असतं, मग त्या प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि फायनान्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल एज्युकेशन आपण ग्राफ्स करत असतो. सो हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे किंवा हा खूप महत्त्वाचा पर्याय किंवा महत्त्वाची आपल्याला एक जवळपास इनपुट हे आपण शेअर मार्केटमधून पाहतो. त्यानंतर पुढचा टॉपिक बघितला की बाबा इकॉनॉमिक स्टडी. बघा, भारताची अर्थव्यवस्था कशी झाली आहे, मग त्याचा विकास दर ज्याला आपण GDP म्हणतो, त्यानंतर इन्फ्लेक्शन महागाई म्हणजे काय, त्यानंतर हळूहळू बघितलं एम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काय, बरोबर, त्यानंतर हळूहळू RBI ची पॉलिसी म्हणजे जसं की मॉनिटरी पॉलिसी, मग त्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास आपण या शेअर मार्केटमध्ये करतो. त्यानंतर आपण हळूहळू पुढे गेलो थोडंसं शेअर मार्केटमध्ये शिकता शिकता की ह्याच्यानंतर आपल्याला कळायला लागतं की बाबा आपल्याला ह्याच्यातनं नक्की काय पाहिजे. बरोबर, मग आपण तो विचार करतो तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा. बरोबर, यस, भारतात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी खूप काही चांगलं टूल आहे, ॲग्री. बरोबर, मग इन्व्हेस्टमेंटसाठी आपण शेअर मार्केट पाहतो, पण त्याच्याच बरोबर हे बाकीचा पण अभ्यास हा तुमचा शेअर मार्केट करून घेतो. बरोबर, आणि हे सर्व काही तुमचं पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने तुमचं सर्व काही झालं तर हे तुम्हाला खूप काही सोपं जातं. त्यानंतर हळूहळू जसं तुम्ही हा सर्वांचा अभ्यास करताय तर इनडायरेक्टली ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनी जाता इंटरव्ह्यूला तर ह्याचा इनडायरेक्टली तुम्हाला फायदा होतो. काही तुम्ही काय करता, शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे तुम्ही विविध कंपन्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात, माहिती घेत असतात, विविध प्रकारचे न्यूज वाचत असतात, त्यामुळे तुम्हाला नेहमी याचा फायदा होतो. आणि त्याच्यातनं तुम्ही काय करता, एक एक स्वतःचं इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करून ठेवता. हे सर्व काही झालं, ही सर्व काही इन्फॉर्मेशन गॅदर झाली की त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे पैशाचा. यस, की ज्याच्यासाठी तुम्ही आलेले, पैसे तुम्हाला ह्याच्यात मिळतातच, ॲग्री, पण ह्यासाठी तुम्हाला हा पूर्ण काही स्टडी करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळतात. ओके, तर असे विविध टाईपचे महत्त्वाचे उपयोग आपल्याला स्टॉक मार्केटमधून किंवा शेअर मार्केटमधून मिळतात. बरोबर, तर आपण हळूहळू मग हे सर्व काही पाहणार आहे, मग सेन्सेस काय, निफ्टी काय, त्याच्यानंतर डिविडंड कसा दिला जातो, बरोबर, बायबॅक काय असतं, हे आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण एक मी जस्ट एक छोटासा व्हिडिओ का बनवला की बाबा शेअर मार्केट प्रत्येकाला काय वाटतं की बाबा इथं फक्त पैसा कमवायला येतो, ठीक आहे इन्व्हेस्टमेंटसाठी येतात, हेच फक्त माहिती असतं, पैसा इन्व्हेस्टमेंट, पैसा इन्व्हेस्टमेंट. पण मला तुम्हाला ह्याच्यातनं हे सांगायचं होतं की शेअर मार्केटचे विविध उपयोग किंवा महत्त्व सुद्धा आहे जे की आपल्या स्वतःच्या पर्सनल लाईफला पण खूप काही देऊन जातात. ओके, सो नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ असतील मी आता तुम्हाला नेहमी शेअर करत जाईन, तुम्ही पण शांततेत पहा, त्याच्यावर विचार करा
आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. ओके, सो नेहमी पाहत जावा आपलाच हा चॅनल गुरुकुल शेअर मार्केट खास तुमच्यासाठी. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.